जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्रीराम जन्मोत्सव समिती गणेशवाडी जामनेर यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती। राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन व आरती करून या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली। ही शोभायात्रा माळीमंगल कार्यालय गणेशवाडी येथून काढण्यात येऊन राजमाता जिजाऊ चौक भुसावळ चौफुल्ली ते पुन्हा गणेशवाडी येथील शनी मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन हे प्रभू श्रीरामांच्या रथात सारथी झाले होते। ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर तरुणांच्या आग्रहास्तव मंत्री गिरीश महाजन यांनी मनमुरादपणे नाचत आनंद लुटला। प्रभू श्रीरामांची 20 फुटाची भव्य दिव्य मूर्ती आणि राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा केलेले चिमुकले या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। या संपूर्ण मिरवणुकीचे लाईव्ह प्रक्षेपण राजमाता जिजाऊ चौकात करण्यात आले होते। तर या मिरवणुकीला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह जामनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त निभावला। रामनवमी, रामनवमीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। आज संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर ज्या ज्या ठिकाणी सगळे हिंदू बांधव आहेत त्यांनी श्री प्रभू रामचंद्राची आराधना, त्याची मिरवणूक मोठ्या जल्लोषामध्ये, मोठ्या धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी काढलेली आपण बघतायत। सर्व देशभर, विशेष करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय जल्लोषामध्ये या मिरवणुकाने गेला आहेत। सर्व तरुणाई ही रस्त्यावर उतरलेली आहे, सगळी डीजेच्या तालावर, रामनामाच्या स्मरणामध्ये, त्याच्या गाण्यावर ही थिरकते आणि म्हणून एक आगळं वेगळं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर, विशेष करून जगभर ज्या ज्या ठिकाणी हिंदू बांधव आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे रामनवमीच्या निमित्ताने। आपलं सर्वांना या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। मागे झाला, मागे जाणार
ब्रेकिंग लागतंय ना. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये स्थापित झाल्यानंतर आज प्रथमच ही पहिली मिरवणूक या ठिकाणी उघडलेली आहे आणि या रामनवमीच्या उत्साहामध्ये या धर्मनगरीमध्ये या जामनेर शहरामध्ये आपण बघतायत की लाखोच्या संख्येनं तरुण प्रभू रामचंद्राच्या या भक्तीमध्ये सगळे वेडे झालेले आहेत. म्हणजे भक्तिप्रेमी असे तरुण या ठिकाणी उत्साहामध्ये नाचतायत कुदतायत आणि आपण बघतायत या ठिकाणी अनेक प्रकारचे देव आमच्या नगरीमध्ये उतरलेत आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे. या मिरवणुकीचं गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी आयोजन होऊ घातलेलं होतं आणि त्याची मेहनत या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. संपूर्ण तालुक्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात अशी मिरवणूक कुठेच होत नाही अशी मिरवणूक आहे जामनेर शहरामध्ये उठली. 1 लाख तरुण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या नवरात्रीच्या नवमीच्या उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व राम भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आपण बघताय खूप सुंदर असा उत्साह या ठिकाणी. मी आम्ही भारतीय जनता पार्टी संपूर्ण आमचं मंडळ श्रीराम उत्सव समिती तालुका जामनेर यांच्यातर्फे जामनेरवासियांना तथा तालुकावासियांना आम्ही शुभेच्छा देतो. तसेच या राज्याचे मंत्री महोदय गिरीजी महाजन यांच्यातर्फे पूर्ण महाराष्ट्रवासियांना
या नवमीनिमित्त रामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आज रामनवमीच्या निमित्तानं आपले प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराज 500 वर्षानंतर विराजमान झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी साजरी करण्यात येत आहे. आमच्या गणेशवाडी येथील श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य मिरवणुकीचं आयोजन इथे केलेलं आहे. बऱ्याच प्रकारचे देखावे तसेच देवी देवतांचे प्रतिमा साक्षात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण, हनुमान हे देव महादेव सर्व इथे देखावे साजरे करण्यात आलेले आहे. आणि पूर्ण तालुक्यातून तसेच ह्या उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मिरवणूक प्रभू श्रीरामाची हे जामनेर शहरामध्ये निघत आहे. ह्या मिरवणुकीसाठी आलेल्या सर्व भक्तांचे तसेच तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांचे या श्रीरामनवमीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच या राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन तसेच या नगरीच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्यातर्फे सुद्धा सर्व श्रीराम भक्तांना तसेच सर्व नगरपालिकेच्या नगरसेवकांमार्फत हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
Thank you.
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.